लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आतनूर येथे कार्यरत असलेले कर्मचारी गौतम नागोराव सवारे हे परिचर या पदावर कार्यरत आहे। त्यांनी वेतन मिळत नसल्याने पंचायत समिती कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे। सदरील कर्मचाऱ्याचे गत 5 महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नाही। वेतन नसल्यामुळे सदरील कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून वेतन संदर्भात जळकोट पंचायत समितीचे BDO चंद्रकांत ढोकणे यांना 2-3 निवेदन देण्यात आले होते। तरीही कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी न केल्याने वेतन मिळत नसल्यामुळे गौतम सवारे या कर्मचाऱ्याने जळकोट येथील पंचायत समिती कार्यालयासमोर आपल्या कुटुंबासह उपोषण सुरू केले असल्याची माहिती आमच्या लातूर जिल्हा प्रतिनिधी बोलताना ते म्हणाले की जोपर्यंत गत 5 महिन्यांचे वेतन मिळणार नाही तोपर्यंत उपोषण हे चालूच राहील। उपोषणादरम्यान माझी व माझ्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी ही BDO साहेबांची राहील। CNI महाराष्ट्र न्यूज साठी होनराव माधव लातूर जळकोट। जे आज पंचायत समिती कार्यालयाच्या समोर जे तुम्ही उपोषणाला बसलेला आहात त्याचं नेमकं कारण काय? पगार मिळाली नाही। पगार कुठल्या कारणास्तव दिली नाही? ते काही बजेट आलं नाही, बजेट आलं नाही बोलतो। यावर तुम्ही BDO साहेबांसोबत चर्चा केलेली होती का? चर्चा पत्र दिलेली होती। आजपर्यंत त्यांना किती पत्र व्यवहार झालेले आहे तुमचे? दोन पत्र व्यवहार दिल्यानंतर दोन पत्र व्यवहारवर त्यांनी तुमच्यावर कुठला तुमच्यासोबत मीटिंग अटेंड किंवा तुमच्यासोबत त्यांनी काही चर्चा केली किंवा तुम्हाला कुठलं मार्गदर्शन दिलेलं आहे का? नाही। त्यांचं म्हणणं काय? म्हणणं काय बजेट नाही, बजेट नाही, अप्लाय नाही, अप्लाय नाही। जे आज तुम्ही बसलेला आहात तुम्ही किती वेळ आणि किती दिवस थांबणार आहात? म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की जोपर्यंत तुमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही आहे? कोविडमध्ये काम करत आहे। तुम्ही सध्या कोविडमध्ये तुम्ही काम करत आहात? कोण नाव सांगा? गौतम नागराव तवारी।